शराब के अड्डे पर मारा छापा, लाखों रुपए के शराब स्टॉक को किया नष्ट। पनवेल तालुका के कुंडेवाहाल गांव के गावटी दारू की भट्टी पर पुलिस ने ताबड़तोड़ कार्रवाई की है। पनवेल पुलिस ने ये बड़ी कार्रवाई की है। पुलिस को पहाड़ी इलाके में एक गांव में भट्टा दारू बनाने की जानकारी मिली थी। इसी आधार पर पनवेल पुलिस स्टेशन की पूरी टीम वहां पहुंची और शराब को जब्त कर लिया है। कार्रवाई में लाखों रुपए की शराब का स्टॉक नष्ट कर दिया गया है। फिलहाल आगे की कार्रवाई और पंचनामा जारी है। इस बारे में अधिक जानकारी SP अशोक राजपूत ने दी है। माननीय पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे सर, आमचे जॉइंट CP श्री येनपुरे सर, आमचे DCP पानसरे सर यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू, अवैध दारू, गावठी दारू हद्दीत दिसायला नको, चालायला नको। त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम DB पथक, PSI शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेत असतात। त्याप्रमाणे आज कुंडेवाळ गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाड़ी एरिया है, सर्वीकडे तिथे कोणी येत जात नाही, अशा ठिकाणी एक हातभट्टी असल्याची बातमी आमचा पोलीस अमलदार श्री कुडावकर, सूर्यकांत कुडावकर याला मिळाली। त्याने माहिती काढल्यामुळे खूप चांगलं काम केलं। त्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ 15 ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला जंगलात लपवलेले इतर ड्रम असे एकूण 22 ड्रम प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे सडवा तयार केलेला, गावठी दारू पाडण्यासाठी, हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेलं आहे आणि मोठं एक भांडं इथं पत्री तयार केलेलं आहे, ज्याच्यात ते खाली भट्टी लावून, जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात। हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही, आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे। आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे। आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढे त्याचे प्रिव्हियस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाई सुद्धा आरोपीवर केली जाईल। सदर ठिकाणी आम्ही हा पनवेलच्या आजूबाजूला जे फॉरेस्ट आणि डोंगराचा एरिया आहे तर आमचे अंमलदार पूर्ण सर्च घेत आहे डोंगरात जाऊन जाऊन, आणि तिकडे जे कोणी लाकडं जमा करण्यासाठी येणारे गावकरी किंवा हे यांच्यामार्फत कौशल्यपूर्णक माहिती काढत आहे। त्या आधारावरच सदर माहिती मिळाली आमच्या अंमलदारांना आणि त्यांनी वरिष्ठांना सदर माहिती देऊन मग हे छाप्याचे नियोजन केलेले आहे। सदर मुद्देमाल पूर्ण आता पंचनामा कारवाई चालू आहे, तरी कॅल्क्युलेशन केलं तर 1-1.5 लाखच्या वरती तरी याची पूर्ण कॉस्ट जाऊ शकते। पूर्ण वस्तू त्यांनी पाणी बाजूने डबक्यातून पाणी आणलंय, त्याच्यासाठी इंजिन वापरलेलं आहे, पाईपलाईन केलेली आहे, हां, तर 2 लाखाच्या वरती सुद्धा याची किंमत जाऊ शकते। त्याचा सविस्तर पंचनामा चालू आहे। आता ही भट्टी आता नव्यानेच ओपन झालेली आहे, त्यामुळे इथं पूर्वी भट्टी नव्हती, आता याच्यानंतर ही भट्टी इथं कधी ओपन होणार नाही याची दक्षता पूर्ण घेतली जाईल। सर, हे आपण म्हणाला जी जागा फॉरेस्ट आहे, ते म्हणजे फॉरेस्ट वाल्यांचं इथं दुर्लक्ष होत आहे का अशा ठिकाणी का, आणि का त्यांचं नाही? सदर आपण आलो आता तर बघतानाच इथं वावरच नाहीये, कोणी येईल आणि नाशिक उद्योग करेल अपेक्षित नाहीये। तरी पण पोलिसांनी सुमोठं असे सर्च घेऊन हे असे अवैध धंदे कुठं असतील ते उद्ध्वस्त करायचे काम आमच्या पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे चालू आहे। आवाज टुडे, पंकज बेनवसी, रिपोर्ट, पनवेल।